ट्रस्टच्या जमिनी परस्पर विकता येणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलेलं असताना शासन आदेश बासनात गुंडाळून कुंभारी येथील तब्बल 50 कोटींची 17 एकर जमीन परस्पर विकण्यात आली. या अंदाधुंद कारभाराची पोलखोल करणारा हा स्पेशल रिपोर्ट. या अंदाधुंद कारभाराची अर्थात महाघोटाळ्याची हाती आलेली खळबळजनक माहिती अशी, रवींद्र श्रीपाद कुलकर्णी मदत निधी ट्रस्टच्या मालकीची दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी इथं गट नंबर 393, 397 आणि 398 मध्ये एकूण 27 एकर जमीन आहे. या ट्रस्टमधील सर्व ट्रस्टी हे उच्च शिक्षित असून ते पुणे मुंबई तसंच परदेशात वास्तव्याला आहेत. त्यामुळं ट्रस्टच्या स्थापनेपासून ही जमीन माणिक महबूब शेख हे कसतात आणि तेच कब्जे वहिवाटदार आहेत. पूर्वी मधुसूदन शंभूराव पागे आणि त्यांच्या कुटुंबियांची कुंभारी येथील गट नंबर 379 मध्ये मोठी शेतजमीन होती. दरम्यान त्यांचे मेहुणे निवृत्त विक्रीकर अधिकारी श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी यांनी आपली विद्यापीठ सुरू करण्याची इच्छा असून त्यासाठी तुमची जमीन बक्षीसपत्र म्हणून दिल्यास आपलं नाव होईल. आपला मुलगा रवींद्र हा अमेरिकेत असून त्याच्या माध्यमातून देणगी रूपानं रक्कम मिळवू अशा थापा मारल्या. त्यानंतर 26 ऑगस्ट 1987 रोजी ही शेतजमीन बक्षीसपत्र म्हणून मिळवली. त्याचा दस्तऐवजही केला. त्यावर श्री रविश्री मदत निधी ट्रस्ट असं बोगस नाव टाकलं. त्यानंतर 10 वर्षे लोटली. कुठलं काय, विद्यापीठ अस्तित्वात आलंच नाही. त्यानुसार 1997 मध्ये श्रीपाद कुलकर्णी यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मग श्री रविश्री मदत निधी ट्रस्टचं काय झालं? या ट्रस्टचं अस्तित्व फक्त कागदावरच राहिलं. कागदावरच अस्तित्वात असलेल्या ट्रस्टची नोंदणी रद्द करण्याचं काम सुरू असल्याची माहिती मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र रविश्री ट्रस्टची नोंदणी अजून तरी रद्द झालेली नाही. हेही तितकंच खरं. इकडं 2 जून 2018 रोजी सुनील कुलकर्णी या बोगस ट्रस्टीनं ट्रस्टच्या मालकीची गट नंबर 397 मधील 70 एकर जमीन पंधे कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड यांना 3 कोटी 30 लाख रुपयांना विकली. त्यानंतर हीच 17 एकर जमीन पंधे यांनी 29 जून 2018 रोजी सुभाष आणि पूनम आनंद लोणावत यांना 4 कोटींना विकली. याला म्हणतात हापापाचा माल गपापा. हे सर्व गैरव्यवहार कब्जे वहिवाटदार माणिक शेख यांना अंधारात ठेवून केले गेले. तलाठी सर्कल यांच्याशी अर्थपूर्ण वाटाघाटी करून बेकायदेशीरपणे याने ऑर्डरही मिळवण्यात आली. हा गैरव्यवहार लक्षात येताच माणिक शेख यांनी वळसंग पोलीस ठाण्यात तसंच सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडं लोणावत यांच्या विरोधात तक्रार दिली. तेव्हा लोणावत यांच्याकडून माणिक शेख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान महात्मा गांधी तंटामुक्ती समिती कुंभारीचे अध्यक्ष गजानन होनराव यांनी माणिक शेख यांच्या कब्जे वहिवाटीचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पंधे आणि लोणावत यांनी तो हाणून पाडला. आता आनंद लोणावत यांनी संबंधित 17 एकर जमिनीवर बेकायदेशीरपणे प्लॉट विक्री सुरू केली आहे. मात्र क्लिअर टायटल नाही. आता ही ताजी माहिती जाणून घ्या. बुधवारी 19 जून रोजी विधान परिषदेत आमदार बाळाराम पाटील यांनी नव्या मुंबईतील ट्रस्टच्या बनावट व्यवहाराविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की
धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या ट्रस्टपैकी केवळ 10% ट्रस्टकडे 1 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता आहे. या सर्व ट्रस्टची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर टाकण्यात येईल. त्यानंतर ट्रस्टच्या कोणत्याही कामासाठी लागणारी परवानगी ऑनलाईन घेता येईल. मात्र ट्रस्टच्या मालकीच्या जमिनी परस्पर विकता येणार नाहीत असं आढळून आलं तर दोषींवर आरोपपत्र दाखल करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सुनावलं. स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमतानं ट्रस्टच्या संचालकांनी गैरव्यवहार केला असेल तर त्या अधिकाऱ्यांनाही दोषी धरण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. कुंभारीच्या 17 एकर जमिनीच्या बाबतीत नेमकं हेच घडलंय. बोगस ट्रस्टी सुनील कुलकर्णी, अंकुर पंधे, आनंद लोणावत, तलाठी, सर्कल यांच्या संगनमतानं ट्रस्टच्या मालकीची तब्बल 50 कोटींची जमीन चणे फुटाण्याच्या भावानं बेकायदेशीरपणे विकली गेली आहे. विशेष म्हणजे नोंदणीकृत ट्रस्टपैकी 1 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या ज्या 10% ट्रस्ट आहेत त्यामध्ये श्री रविश्री मदतनिधी ट्रस्ट उर्फ रवींद्र श्रीपाद कुलकर्णी मदतनिधी ट्रस्टचा समावेश आहे. मुख्यमंत्री महोदय, या गैरव्यवहाराची सखोल चौकशी कराच. उजडल तिथं उजडल.